अध्यक्ष महोदय आज अवस्था काय आज अध्यक्ष महोदय राज्यामध्ये कुपोषणामुळे एकाच महिन्यात जानेवारी सत्त्याण्णव मृत्यू झाले अध्यक्ष आय सी डीएस ची जानेवारी दोन हजार एकवीस या महिन्यातली आकडेवारी बघा पाच वर्षाखालील कमी वजनाची बालके सहा लाख एकोणीस हजार नव्वद तीव्र कमी वजनाची पंच्याऐंशी हजार पाचशे सतरा मध्यम वजनाची पाच हजार पाच लाख त्र्याहत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर अध्यक्ष महोदय आणि यात नंदुरबार मध्ये दहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव नाशिक सात हजार आठशे चौसष्ट पालघर सहा हजार एकशे चौपन्न गडचिरोली चार हजार दोनशे पंच्याहत्तर अमरावती चार हजार एकशे पन्नास आज अध्यक्ष महोदय आपण बघा इतकी वाईट परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते कुपोषण हा अध्यक्ष महोदय आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला लाभलेला एक शाप आहे आपल्याला सगळ्यांना मिळून लढावं लागेल पण अध्यक्ष महोदय आम्ही जर खावटीच्या संदर्भात एक एक वर्ष एक एक वर्ष पैसे देणार नसू अध्यक्ष महोदय तर मग या कुपोषणाला जबाबदार कोण आहे आज बघा श्रमजीवी संघटनेने आंदोलन केलं पंचेचाळीस ठिकाणी पंचेचाळीस ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या विरुद्ध त्यांनी अध्यक्ष महोदय पोलीस कंप्लेंट दाखल केले पोलीस कंप्लेंट अजूनही निर्णय नाहीये थेट पैसे देण्याचा निर्णय झाला मग खरेदीचा निर्णय झाला पुन्हा थेट पैसे देण्याचा निर्णय झाला दीड वर्ष हो एक नवा पैसा खावटीचा आमच्या आदिवासी बालकांना या ठिकाणी मिळत नाही अध्यक्ष महोदय आणि कुपोषणामुळे नऊशे सत्त्याण्णव मृत्यू होत असतील तर याला नेमकं जबाबदार कोण आहे हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो अध्यक्ष महोदय आणि म्हणून वेळेची कमतरता पाहता अध्यक्ष महोदय या मागण्यांना मी विरोध करतो आणि माझं बोलणं संपवतो